तर आज मी रविवार स्पेशल पास्ता बनवणार आहे नाश्त्याला. तर एक पॅकेट पास्ता घेतलेला आहे, इथं मॅगी मसाला एक पॅकेट, हळद ही लाल तिखट अर्धा चमचा, जिरं अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, आणि इथं टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, सिमला मिरची दोन कट करून घेतलेला आतल्या बिया काढून, आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता हे पास्ता आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे. आता हे बॉईल करून घ्यायचं आहे. शिजलाय का बघूया पास्ता. असा सुरीनं कट करून बघायचा. शिजलेला आहे पास्ता, आता काढून घ्यायचा आहे. कढई गरम झालेला आहे, फुन्नी देऊन घ्यायची पास्त्याला. तेल टाकायचं दोन चम दोन पळी. जिरं टाकून घ्यायचं. जिरं छान तळतळलं की आपण कांदा टाकून घ्यायचा. छान तळतळलेलं आहे जिरं, कांदा टाकायचा. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. सिमला मिरची टाकायची, टोमॅटो टाकायचा. हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं. परतून झालेलं आहे व्यवस्थित. आता कोथिंबीर टाकायची. तुमच्याकडे जे भाज्या असतील ते तुम्ही घालू शकता. गाजर, कोबी, हे जे मसाले घेतले होते आपण, लाल तिखट अर्धा चमचा, हळद, मॅगी मसाला आणि मीठ, तुम्ही मॅगी मसाल्याऐवजी पास्ता मसाला सुद्धा घालू शकता, पण आम्हाला पास्ता मसाला आवडत नाही, त्यामुळे आम्ही मॅगी मसाला वापरला. पास्ता टाकायचा शिजवून घेतलेला. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तयार झालेला आहे, आता काढायचं. तयार झालेला आहे गरमागरम पास्ता, खूप छान लागतो. माझी आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.